समाजप्रिय नेतृत्व असलेले कार्यसम्राट आणि लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवारी 5 ऑगस्ट रोजी विविध समाज उपयोगी उपक्रम आयोजित करण्यात आले होते. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार एक झाड आईसाठी हा उपक्रम देशभर राबवला जात आहे. त्या अनुषंगाने कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून केलेल्या आवाहनानुसार आयोजित कार्यक्रमात 1000 वृक्षांचे रोपण करण्यात आले. एखाद्या कार्यक्रमात वृक्ष भेट दिल्याने त्या कार्यक्रमाचे स्वरूप बदलून जाते. त्याचप्रमाणे वृक्षारोपण आणि त्याचे संवर्धन केल्याने मानवी जीवनास अनुकूल असे वातावरण निर्माण होते. यंदाच्या उन्हाळ्यात 40 डिग्रीपेक्षा जास्त तापमान सर्वांना अनुभवायला मिळालं आहे. याची पुनरावृत्ती होण्यापेक्षा आपण वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन यावर भर देण्याची गरज आहे. आणि या अनुषंगाने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या आवाहनानुसार पनवेल तालुक्यातील आंबिवली येथे जवळपास 2000 वृक्षांचे रोपण करण्यात आले आणि त्याचे संवर्धन करण्याची जबाबदारी पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या कोशेश फाउंडेशन या सेवाभावी संस्थेने घेतली आहे. वाढते औद्योगिकीकरण, इमारतींचे पसरणारे जाळे, अमर्याद वृक्षतोड यामुळे निसर्गाची मोठी हानी होत आहे. त्याचा परिणाम पर्जन्यवृष्टीवर होत असल्याने अवकाळी पाऊस, ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ, पिकांची नासाडी, भूकंप, महापूर, अनियमित ऋतुमान, वाढते प्रदूषण अशा विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. मात्र आपण पाऊस आणि निसर्गाला दोष देऊन मोकळे होतो, पण मानव म्हणून निसर्गाचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे. त्यामुळे सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम करतानाच वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन असा उपक्रम या निमित्ताने राबवण्यात आला. सर्व माझ्या सहकाऱ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. विशेषत्वानं भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आहेत किंवा अन्य सर्व सहकारी आहेत की ज्यांना मी आवाहन केलं होतं की आज वाढदिवसाच्या निमित्तानं पुष्पगुच्छ, बॅनर्स किंवा केक याच्यावरती खर्च करण्यापेक्षा एक सामाजिक उपक्रम करूया. उन्हाळ्यामध्ये आपण सगळ्यांनी मिळून पाहिलेलं आहे की कशा पद्धतीनं उकाड्यानं आपल्या सगळ्यांचा जीव हैराण झालेला होता. अशा वेळेला त्या उकाड्यापासून स्वतःला जर वाचवायचं असेल तर आपल्या अवतीभोवती जास्तीत जास्त वृक्षारोपण केलं पाहिजे आणि याची सुरुवात आपल्यापासून केली पाहिजे. आणि म्हणूनच आज या ठिकाणी मी लोकांना आवाहन केलं, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतंच आपल्याला आवाहन केलेलं होतं की या पावसाळ्यामध्ये आपण प्रत्येकानं आपापल्या आईसाठी आणि ज्यांची आई हयात नाही या जगात नाही त्यांनी आईच्या स्मरणार्थ अशा पद्धतीनं झाड लावावं. म्हणजे ज्यांची आई त्यांना आशीर्वाद देते आहे रोज त्या आईसाठीसुद्धा लावावं आणि ज्यांची आई त्यांच्याजवळ नाही त्यांच्यासाठीसुद्धा झाड लावावं. अनेक माझ्या सर्व सहकाऱ्यांनी येऊन या ठिकाणी वृक्षारोपण करून या आव्हानाला प्रतिसाद दिला. मी त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो. वेगवेगळ्या पद्धतीनं कालही अनेक जण आरोग्य शिबिराच्या निमित्तानं आले, स्वतःच्या आरोग्याची तपासणी केली, औषधोपचार करून घेतले. त्यांना ज्यांनी आणलं त्यांचं आले त्यांचं आणि ज्यांनी हे आरोग्य शिबिर यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेतला त्या सगळ्यांचाच मी मनापासून आभार व्यक्त करतो. शनिवारी माननीय अविना धर्माधिकारी यांच्यामार्फत करिअर गायडन्सचं आयोजन केलेलं होतं, जॉब फेअरचं आयोजन केलं होतं. जे जे सर्व आले, प्रतिसाद दिला, त्या सगळ्यांचा देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो. या सर्वांच्या सहकार्यामुळे आणि आज अन्य वेगवेगळ्या पद्धतीचे उपक्रम आहेत. संतोष शर्माजी यांनी 100 HPV वॅक्सिन देण्यासाठी नीलम विस्मोदीजी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या बरोबरीनं पुढाकार घेतला आहे, त्यांचाही मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि अशाच पद्धतीचे वेगवेगळे उपक्रम मग आज कोणी घेतले असतील, कोणी उद्या घेतलेले आहेत, या सगळ्यांचाच मी मनापासून आभार व्यक्त करतो.